नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सगळीकडेच दिवाळीची तयारी सुरू आहे. आज वसुबारस आहे आणि दिवाळीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली. सिग्नलवर फुलं आणि वेगवेगळ्या वस्तू विकणाऱ्या वंचित घटकातल्या मुलांना अभ्यंगस्नान घालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. नवीन कपडे, फराळ आणि त्याचं वाटप देखील इथे करण्यात आलं. गरम पाणी, सुगंधी तेल आणि उटण्यानं या सगळ्या मुलांना अभ्यंगस्नान घालण्यात आलं. दिवाळीचा आनंद त्यांनाही घेता यावा यासाठी आबा बागुल आणि अमित बागुल यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. पुण्यात गुडलक चौकामध्ये अभ्यंग स्नान सुरू आहे. दिवाळी मंडळानंतर घरोघरी पहाटे मुलांना चोळून अभ्यंग स्नान घातलं जातं आणि पुण्यात नगरसेवक आबा बागुल असेल आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून गेल्या 7-8 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय. ज्यांना वरती राहण्यासाठी घरं सुद्धा नाही आहेत, त्यांच्या डोक्याला छप्पर नाही, अशी ही सगळी मुलं आहेत. आपण बोलूयात, काय सांगाल आबा, काय हा तुमचा उपक्रम आहे? आज त्यांची परिस्थिती पाहिली तर दिवाळी काय आणि त्यांना शिमगा काय, सगळं एकसारखंच आहे. ही कुठेतरी आपण काहीतरी यांच्यासाठी करावं असं आम्ही आमच्या सगळ्या टीमनी ठरवलं. अमित असेल, सगळे असतील, आम्ही ठरवलं. गेलं 7 वर्ष आम्ही हा उपक्रम करतो. यांना उठण्याने आंघोळ घालतो, तेल लावतो, त्यांना चांगली रांगोळी घालून त्यांना फराळाचं देतो, त्यांना नवीन नवीन कपडे देतो. आणि म्हणून हे आयोजन पुण्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्यापैकीच हा अभ्यंग स्नानांचा वंचित घटकातील मुलांसाठी अभ्यंग स्नान. गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाची चर्चा होतेच आणि या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो आनंद आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलीमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि त्या युळ्यात मुंबईमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी दादरची बाजारपेठ देखील गर्दीनं फुलून गेलेली आहे. सजलेली दुकानं, आकर्षक रोषणाई आणि ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठा असं चित्र मुंबईतही दिसून येतंय. किरकोळ साहित्यापासून ते सणानिमित्तानं लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी खरेदीसाठी दादर बाजारपेठेत ग्राहकांना कायमच ते गर्दी करत असतात. आकाशकंदील, फटाके, रांगोळ्यांचे स्टॉल्स, नवनवीन भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्की सहन करत हौसेनं सध्या खरेदी केली जाते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. दिवाळीचा उत्साह कसा असतो हे तुम्हाला या मागच्या आकाशकंदिलांवरून अगदी स्पष्ट दिसत असेल. वेगवेगळ्या पद्धतीचे हे आकाश दिवे आणि ह्यांनी सगळा बाजार पूर्ण भरून गेलेला आहे. दादरचा हा सगळा भाग आहे, दादर पश्चिमचा भाग. इथली बाजारपेठ खूप वैशिष्ट्यपूर्ण असते, दररोज इथं गर्दी असते, पण आजची जी गर्दी आहे ती वेगळी आहे. कारण वसुबारस आहे, आज दिवाळीला सुरुवात झाली आहे. हे एकीकडे आकाश दिवे आहेत तर दुसरीकडे छोटे छोटे देखील आकाश दिवे आहेत, ते देखील लोक खरेदी करतायत. अतिशय आकर्षक वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकारांचे हे आकाश दिवे आहेत आणि दिवाळीची सजावट करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत. रविवारचा दिवस आणि दिवाळी देखील सुरू झालेली, त्याचा उत्साह आहे. फक्त हेच गोष्ट नाही आहे तर आपण पाहिलं या आकाशकंदिलांसोबतच दारांना जी तोरणं लावायची असतात ती देखील वेगवेगळ्या प्रकारची ह्या सगळ्या भागात आहेत, ती देखील घ्यायला लोक गर्दी करतायत. रस्त्याच्या दुतर्फा ही सगळी रंगसंगती आपल्याला दिसते. इथं जर पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील वेगवेगळ्या माळा आहेत. आणि दिवाळीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे छान, सुंदर, सुबक अशा पद्धतीच्या रांगोळ्या देखील असतात, त्यामुळे रांगोळी विक्रेते देखील इथंच सकाळपासून आलेले आहेत. तर दुपारची वेळ व्हायला लागलेली आहे आणि सगळ्या ग्राहकांचा ओढा या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी वाढताना दिसतो आहे. दिवाळी म्हटलं की उत्साह, आनंद, दिवे आणि रंगीबिरंगी पदार्थ असं सगळं एक मिश्रण असतं आणि त्याचंच प्रतिबिंब या मार्केटमध्ये आपल्याला उमटलेलं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि त्याच्यात कोल्हापुरात दिवाळीच्या सणाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी सणानिमित्तानं बाजारपेठा फुलून गेलेल्याच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत, पण कोल्हापुरात मात्र अनोख्या पद्धतीचे आकाशकंदील बनवण्यात आलेले आहेत. ते अनोखे का आहेत तर सौर ऊर्जेवर चालणारे हे आकाशकंदील आहेत. यंदाच्या दिवाळीत हे आकाशकंदील बाजारात चर्चेत आहेत आणि अशा विजेची बचत करणाऱ्या आकाशकंदिलांबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर. सध्या घरोघरी दिवाळीची तयारी सुरू आहे आणि ती आता तयारी अंतिम टप्प्यात देखील आलेली असणार आहे आणि अशा पद्धतीची आकाशकंदील जी आहेत ती प्रत्येकाच्या घरासमोर पाहायला देखील मिळत असणार आहेत. मात्र हे जे आकाशकंदील मी तुम्हाला दाखवतो हे अनोखं आकाशकंदील आहे आणि हे तयार झालेलं आहे जगात भरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये. कारण ह्या आकाशकंदिलाला जे नाव दिलेलं आहे ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे
आणि हे पहिल्यांदाच आकाशकंदील ह्या कोल्हापूरमध्ये बनलेलं आहे. आपण बघतोय मेक इन कोल्हापूर अशा पद्धतीनं ह्या बॉक्सवर हे स्टिकर लावलेलं आहे. कोल्हापूरमधली जी जुना बुधवार पेठ आहे, या जुना बुधवार पेठेमध्ये डांगे गल्ली तरुण मंडळ आहे आणि या तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे जे आकाशकंदील बनवलेलं आहे हे आहे सोलरवरचं आकाशकंदील. यासाठी कुठल्याही विद्युत प्रवाहाची गरज भासत नाही. अक्षरशः आपण जर पाहिलं तर ही एक प्लास्टिक काचेची साधी बरणी आहे आणि त्यावर आकर्षक पद्धतीनं हे हिरे मोती असतील किंवा जो रंग आहे तो लावलेला आहे आणि खाली देखील आकर्षक रंगाचे जे गोंडे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं अगदी घरगुती पद्धतीचं पण अतिशय आकर्षक असं हे सौर कंदील खरं तर बनवलेलं आहे आकाशकंदील. आणि वरती आपण पाहतोय या ठिकाणी ही चीप बसवलेली आहे जे जी सोलरपासून जो सूर्यप्रकाश आहे ती शोषून घेते आणि इथंच हे छोटंसं एक बटन देखील बसवलेलं आहे. त्याचबरोबर USB पॉईंट देखील याला दिलेला आहे. जर तुम्हाला समजा पावसाळ्यामध्ये जर हे चार्जिंग होत नसेल तर त्यावेळेला फक्त USB कॉर्डनं हे चार्जिंग केलं जातं आणि अशा पद्धतीनं आपण बघतोय ह्या वेगवेगळ्या सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत ह्या डिझाईन्स या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणि पहिल्यांदाच खरं तर हे सगळे कोल्हापूरमध्ये हे सगळे आकाशकंदील जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता जे आकाशकंदील बनवले आहेत किमती कशा आहेत आणि ते किती वेळ प्रकाशमान राहतं? आता याची किंमत आम्ही 600 रुपये लावलेली आहे. आपण जर उन्हात एक तास टोपण ठेवलं तर त्याचे त्याचा बॅटरी बॅकअप जो आहे तो 8 तासाचा आहे. आणि असं जर तुम्हाला आकाशकंदील तुमच्या घरासमोर या दिवाळीमध्ये प्रकाशमान करायचं असेल तर नक्कीच कोल्हापूरच्या या डांगे गल्लीमध्ये येऊन हे आकाशकंदील तुम्हाला खरेदी करावं लागेल आणि तुमची जी दिवाळी आहे ती प्रकाशमान करावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद समुंदडेसह संदीप राजगोळकर, News 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता बातमी आहे नाशिकली. नाशिकमधली दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये समाजकंटकांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कारण नाशिकच्या चुंचाळे परिसरामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 7 ते 8 दुचाकी जाळण्यात आल्यात आणि वाहनं जाळण्यात आलेली नाहीत असा दावा पोलिसांनी केलेला असला तरी नागरिकांनी मात्र ही वाहनं जाळण्यात आलेली आहेत असा आरोप केलेला आहे. आणि पुढची बातमी आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मेगाब्लॉक करण्यात आलेला आहे. कारण तिथे इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगचं काम करण्यासाठी आजचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस, मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, मुंबई भुसावळ पॅसेंजर आणि मनमाड इगतपुरी शटल तसंच हुतात्मा एक्सप्रेस या 5 गाड्या त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. दिवाळी पहाट असे कार्यक्रम रंगत असतात दिवाळी दरम्यान आणि हे सुरमई असे कार्यक्रम दिल्लीमध्येही रंगत असतात. दिल्ली मराठी प्रतिष्ठान आयोजित सावनी शेंडे आणि बेला शेंडे यांच्या सुमधूर गाण्यांची मैफिल आज सकाळी रंगली होती. त्यातलंच एक गाणं ऐकूयात. सुमधूर स्वरानंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.